नमस्ते मैत्रिणो, टेस्टी रेसिपी मराठी चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करूयात मेथी मसाला। तर मैत्रिणो, त्यासाठी मी आता इथे छान मस्त मेथी निवडून धुवून घेतली आहे। आपल्याला त्याच्यासाठी लागणारे शेंगदाणे थोडेसे तीळ आणि थोडंसं खोबरं मी किसून घेतलेले। तर आपण काय करूयात, हे शेंगदाणे मी मस्त भाजून घेतेय। शेंगदाणे भाजून झाले, शेंगदाणे काढून घेतेय आणि आता मी हे खोबरं आणि जे आपण खोबरं आणि तीळ भाजून घेऊयात। तीळ पण टाकून घेते मी याच्यामध्ये। तीळ आपले थोडेसे पटकन जळून जातील ते म्हणून मी असे खोबऱ्यामध्येच घेतले त्याला। आता काढून घेऊयात आता खोबरं आणि तीळ। मसाला आपला भाजून झालेला आहे। तर आता मी इथे काय केलंय, कढईमध्ये तेल टाकलं आहे, त्याच्यामध्ये घालती आहे एक छोटा कांदा, चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक अद्रकीचा तुकडा। थोडं आपल्याला याला लालसर होईपर्यंत परतायचं आहे। आपलं हे थोडं लालसर होईपर्यंत मी इथे मेथी कापून घेते आपली व्यवस्थित। स्वच्छ धुवून निवडून घ्या। हे बघा मैत्रिणो, आपलं लसूण कांदा हे लालसर झालेलं आहे। मी आता याला काढून घेते। आता आपला मेथी मसाल्याचा मसाला रेडी करून घेऊयात आपण। इथे आपले शेंगदाणे वगैरे सगळं भाजून झाले आणि कांदा लसूण अद्रक तळून झाले। तर मी आता हा कांदा लसूण अद्रक याची पेस्ट करून घेते आणि हा जो पेस्ट करून घेते आणि जे हे खोबरं शेंगदाणे आणि तीळ भाजलेले हे आपण एकत्र बारीक करून घेऊयात। या प्रकारे मी आता हा कोरडा कांद्याची पेस्ट, कांदा लसूणची पेस्ट करून घेतली आहे। तेच आता कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आपण, कांदा तळून घेतलेला आहे, तेच तेल घेतलंय मी परत। थोडीशी घालते मी याच्यात मोहरी, जिरं आणि कांद्याची, कांदा लसूण अद्रकची पेस्ट। छान आता आपण याला परतून घेऊ। छान परतून झालं आहे आपलं। आता मी याच्यात आपला जो होता तो टाकते आहे, शेंगदाणं खोबरं का, तो पण आपण व्यवस्थित परतून घेऊ 2 मिनटं। आता मी याच्यात घालते हळद, धनिया पावडर 1 चमचा, चवीनुसार तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं लाल तिखट घातलंय आणि थोडासा आणि 1 चमचा घालते गरम मसाला। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकदा सगळा मसाला। थोडंसं घालते मी पाणी, म
मसाल्यामध्ये पाणी पण घालून झाले आणि थोडासा 5 मिनिटं मी हा छान मसाला परतून घेतला आहे आणि परतून घेतला आहे मैत्रिणींनो. तेल पण सुटायला लागले आपल्या मसाल्याला. आता मी याच्यामध्ये ही जी कापून घेतली होती मेथी ती घालती आहे. घालूयात मीठ. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याला. मिक्स करून झालेले परत याच्यामध्ये पाणी घालतीये. कारण आपल्याला जी थोडी ग्रेव्ही करायची आहे ते हे बघा मैत्रिणींनो, मी आता छान याच्यामध्ये पाणी टाकून घेतले. जास्त पण नाही टाकले पाणी. आता आपण याला ना मस्त ह्या मेथीला शिजून घेऊया त्याच्यामध्ये आणि नंतर बघू आपल्याला जर जास्त अजून पाणी हवं असलं तर मग आपण अजून ॲड करू. मेथी शिजायला ठेवूयात आपण आता छान. हे बघा मैत्रिणींनो, छान आपल्या ह्या भाजीला आता उकळी पण आलेली आहे आणि आपली मेथी पण आता छानशी शिजत आलेली आहे याच्यामध्ये. तर हे बघा मैत्रिणींनो, या प्रकारे आपल्या आता ही मेथी मसाला भाजी रेडी झाली आहे. आपल्याला ही अशी इतपतच घट्ट ठेवायची आहे, जास्त पातळ नाही करायची आहे कारण ती अशी घट्टच जरा छान लागते. आणि ही बनवून तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता टिफिनमध्ये. तर मैत्रिणी, कशी वाटली तुम्हाला मेथी मसाला रेसिपी? तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.